तर नमस्कार मैत्रिणी, कशा आहात? चला आपण पुढची रेसिपी बघूया. तर हे खोबरं मी सुकं खोबरं गावाकडून आणलेलं आहे. तर मी करणार आहे आज गावाकडून आणलेल्या सुक्या खोबऱ्याचा किस. तर हे धुतलं आहे हलक्या हाताने आणि थोडंसं मी उन्हामध्ये अर्धा तास सुकवून घेणार आहे. तर हे बघा, हे सुकलेलं असं झालं आहे खोबरं. आणि आता आपल्याला घ्यायचं हे किसून. तर मी हे खोबरं किसून घेते. त्या खोबऱ्याचं किस जर आपल्याला ओला हात लावला नाही किंवा ओला चमचा असा वापरला नाही तर हा किस आपल्याला 3-4 महिनेसुद्धा जाणार आहे. तर हे बघा, मला पाहिजे तेवढं मी खोबरं किसून घेतलं आहे. खोबरं किसून झालेलं आहे आपलं. आता हे खोबरं किसल्यानंतर मला खोबऱ्यामध्ये फार तेल असं वाटायला लागलं आहे. तर मी काय करणार आहे, हे चांगल्या हाताने मिक्स करून घेते. सर्व खोबरं असं एकत्र करून घेते आणि एक तास फॅनखाली ठेवून देते. तर चला आपण हे खोबरं थोडा वेळ पसरवून फॅनखाली ठेवून देऊ. एक तास फॅनखाली ठेवून दिल्यानंतर खोबरं मला थोडंसं सुकं वाटायला लागले. तर चला आता आपण गॅसकडे जाऊया. तर चला, त्यासाठी आपण एक जाडबुडाची कढई घेऊ आणि गॅस पेटवून जाडबुडाची कढई आपण गॅसवर ठेवून देऊ. कढई मी फार जास्त गरम न करता लगेच खोबऱ्याचा किस टाकला आणि गॅसही बारीक केला. आता आपल्याला खोबरं सतत हलवत राहायचे, कारण खोबरं करपलंही नाही पाहिजे. तर चला, बारीक गॅसवर मी खोबरं भाजून घेते. एक ते 1.5 मिनिट झालं मी खोबरं भाजून घेते, तरी पण मला खोबऱ्याचा कलर काही बदललेला दिसलेला नाही. 1 ते 1.5 मिनटानंतर मी परत 1 मिनिट अजून खोबरं परतत राहिले आणि आता मला थोडासा खोबऱ्याचा हलकासा कलर बदलला आहे असं दिसतं आहे. तर तेव्हा मी लगेच गॅस बंद करणार आहे. मी गॅस बंद केला आणि खोबरं हलवत राहिले, कारण आपली कढई गरम आहे. तर हा बघा, असा आपला खोबऱ्याला कलर आला आहे हलकासा. आपल्याला आता हे खोबरं थंड करून पण घ्यायचं आहे. साधारण मी बारीक गॅसवर 2 ते 2.5 मिनिट खोबरं भाजून घेतलं आणि आता मी त्याला थंड करून घेते. खोबरं थंड झाल्यानंतर आपण एखाद्या प्लॅस्टिकच्या किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवणार आहे. पण ती बरणी अगदी स्वच्छ पाहिजे, स्वच्छ घासून उन्हात वाळवलेली पाहिजे. आपल्याला खोबरं काढताना नेहमी याची काळजी घेतली पाहिजे की बरणीला किंवा खोबऱ्याला ओला हात नाही लागला पाहिजे किंवा ओला चमचा नाही लागला पाहिजे. असं केल्यामुळं आपल्याला हे खोबरं बरेच दिवस टिकण्याला मदत होणार आहे. तर चला, आता हे खोबरं आपलं तयार झालेलं आहे, आपण बरणीत भरून ठेवूया. तर त्यासाठी मी अगदी स्वच्छ बरणी घेतलेली आहे आणि मी त्या बरणीत हे खोबरं भरून ठेवते. तर मी त्यासाठी काचेची बरणी नाही घेतलेली, मी प्लॅस्टिकचीच बरणी घेतली आणि प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये मी हे खोबरं भरून ठेवते. काचेची बरणी वापरायलाही काही हरकत नाही. तर चला, आपलं खोबरं हे तयार आहे, बरणीत भरून तयार आहे. तर आता आपण ही कुठल्याही भाजीला, नॉनव्हेज किंवा फळभाजी किंवा कुठल्याही भाजीला आपण हे खोबरं सहज वापरू शकतो आणि हे खोबरं नक्कीच डेसिकेटेडपेक्षा खूप टेस्टी असणार आहे.